नमस्कार, आजच्या या चर्चा सत्रामध्ये मी आपण सर्वांचं आणि सतीशचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. आपण सर्वांना माहितच आहे की सतीश आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करतो. त्याचा व्यासंगही मोठा आहे आणि तो वेगवेगळ्या विषयांमधला आहे, जसं की अध्यात्म, तत्वज्ञान, नाटक, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि याचबरोबर माणसाचं मानसिक विश्व यावरती सुद्धा तो अगदी अधिकारवाणीने बोलतो. तर या सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा मला आज माणसाच्या मानसिक विश्वाबद्दल, मनाबद्दल काही प्रश्न पडले आणि मी ते आज सतीशला विचारणार आहे. मला हे विचारावं असं वाटतं की माणसाचं जे मन असतं, त्याचं जे त्याची जी मानसिकता असते, त्याचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो नेमका? म्हणजे त्याचं जे मन आहे, त्याचं मन नेमकं कुठे आहे आणि मनाचं अस्तित्व काय? तर फार मोठा प्रश्न आहे खरं तर. सायंटिफिकली तुम्ही शोधू शकत नाही की शरीरात मन कुठं आहे. जसं आता आपल्या योगामधल्या योग पतंजलींनी ज्या सांगितलेल्या योगसूत्र सूत्र आहेत, त्या योगसूत्रांमधले ज्या काही चक्र वगैरे आहेत किंवा नाडी आहे, हे आपण सायंटिफिकली आयडेंटिफाय नाही करू शकत. हा, तसंच मनाचं पण आहे की मन नेमकं कुठे आहे बुवा शरीरात, हे आपण तसं सिद्ध नाही करू शकत. पण मन कशाने बनतं हे मात्र अभ्यासाचा विषय आहे आणि ते आपण सिद्ध करू शकतो की बाबा हे कशा पद्धतीने काम करतं. तर आपल्या पंचेंद्रियांद्वारे जो आपण डाटा गॅदर करतो, ज्याला आपण श्रुती म्हणतो, पुराण काळापासून आपल्याला, हा श्रुती हे आपण साधारणतः श्रवणाच्या संदर्भात वापरतो. पण जे काही आपल्याला आपण रस, रंग, रूप, जे दृष्टी, स्पर्श या सगळ्यांद्वारे जे काही आतमध्ये घेतो बॉडी आपल्या, आता ती इन्फॉर्मेशन जिथं आपण रजिस्टर करतो ती इन्फॉर्मेशन वारंवार आपण जर दिली तर ती स्मृतीमध्ये जाऊन बसते. अशी खूप इन्फॉर्मेशन आपले डोळे सकट उघड्यास तर सगळेच आपण त्याच्यामध्ये घेत नाही. तर ही इन्फॉर्मेशन जिथे जाऊन आपण स्मृतीमध्ये स्टोअर करतो, असं श्रुती आणि स्मृती असं दोन्ही मिळून मन तयार होत. मग मन तयार झालं की मग आपल्याला हवं तसं आपल्याला त्या मनाद्वारे काही गोष्टी पुरवल्या जातात. आणखी मग आपण आपल्या त्या डिझायर्स किंवा इच्छा त्या मनाद्वारे पूर्ण करतो. तर ह्या डिझायर सुद्धा आपण मनाद्वारेच आपल्याला कळत असतात की बाबा आता हे करायचे, हे नाही करायचे. तर अशा पद्धतीने मन तयार होतं. पण ह्याचा आता मूळ प्रश्न असा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा वापर करायचा किंवा ह्या मनाचं दैनंदिन जीवनामध्ये काय रोल आहे. तर आपली सगळी सुख दुःख, आपले सगळे क्लेश, आपल्या सगळ्या तुष्टी किंवा असंतुष्टी किंवा मानसिक शांती किंवा अस्वस्थता हे सगळं त्या मनाशी रिलेटेड, म्हणजे आपलं संपूर्ण, म्हणजे आपलं डेस्टिनेशन किंवा आपलं फायनल जे काही आपलं कुठेतरी येऊन आपल्याला जाऊन पोहोचायचंय हा विषय फार लांबचा नाही. आपण डे टू डे लाईफ मध्ये हे मन जर आपल्याला नीट समजलं तर आपलं आपली शांती ज्याच्यासाठी सगळी धडपड चालली ती आपल्याला मिळवता येते. हा त्या मनाचा फार मोठा रोल आहे. पण आता हे सगळं समजतं कोणाला? जो जाणीवपूर्वक या गोष्टींकडे लक्ष देतो त्याला ते समजणार की याला बाबा मन म्हणायचं, या गोष्टीला मन म्हणायचं, हे माझ्या मनात आलं, हे माझ्या मनात कसं आलं, तर हे मन निर्माण कसं होतं आणि मग माझ्या मनात आलं म्हणून मी अमुक एक गोष्ट केली. कारण नुसतं मनात येऊन गोष्ट भागत नाही, त्याच्याबरोबर कृती पण करायला पाहिजे. तर मनात येणं त्याच्याबरोबरची ती कृती होणं याने मिळून आपल्या सुख दुःखांचा जो काही वळवेरीज आहे ती चालू असते. जे काही आपले क्लेश आहेत किंवा दुःख आहेत
हे मनामुळेच निर्माण होतात आणि मनामुळेच आपल्याला ते फेसणार. पण हे ह्या सगळ्याच्या काही टर्म्स आहेत किंवा याच्या काही व्याख्या आहेत मनाच्या, हे सर्वसामान्य लोकांना लक्षात येत नाही. त्याच्यासाठी तो अभ्यास करायला हवा किंवा त्या विषयाचे विद्यार्थी तुम्ही असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा सर्वसामान्य माणसं या विषयाकडे लक्ष देत नाहीत, बरोबर. आणि त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे मन म्हणजे काय किंवा श्रुती म्हणजे काय किंवा स्मृती म्हणजे काय किंवा पंचेंद्रियांद्वारे गोष्टी आतमध्ये घेताना काय फिल्टर्स लावायचे, ते आतमध्ये आल्यानंतर पण त्याच्यावरती मनाच्या वरती एक संस्कार आपण जर केला आणि त्याला जर आपण ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला, विवेकाने जर ते मन आपल्या ताब्यात ठेवलं, त्याच्यावर जर अंकुश ठेवला, तर आपल्याला हवं तसं त्या मनाकडून काम करून घेता येतं. अदरवाईज काय होतं, मनच भूतासारखं आपल्या मानगुटीवर बसतं आणि मग ते मनाप्रमाणे त्या माणसाकडनं किंवा त्या जीवाकडनं किंवा त्या व्यक्तीकडनं हवं तसं गोष्टी करून घ्यायला लागतात आणि मग खर तर प्रॉब्लेम सुरू होतात. आता खर तर आपल्याला नेहमी वाटतं बघ आपल्याकडे दोन मन आहेत, एक चांगलं एक वाईट. म्हणजे जर समजा माझ्या समोर मला केक दिलाय तर मला कुठेतरी वाटतं की अरे नको केक खाल्ल्यानंतर मी जाड होईल किंवा त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही आहे, पण तरी सुद्धा एका मनाला वाटत असतं की नाही ते खूप छान लागतं मला ते खूप आवडतं. सो आपण प्रत्येक एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपलं एक मन आपल्याला या साईडला खिचत असतं, एक मन आपल्याला या साईडला खिचत असतं. तर खरंच अशी मुळात दोन मन आहेत का? नाही, मन हे तुमचं एकच असतं, मन दोन किंवा तीन असं नसतं. पण त्याच्यातली जी काही तीव्र इच्छा आहे एखादी गोष्ट करायची, काय मग ही इच्छा म्हणजे मन का? नाही, परत इच्छा हा एक सेपरेटच भाग आहे, डिझायर आपण म्हणतो. डिझायर हा खूप वेगळा भाग आहे किंवा आता समज माझ्या समोर केक आहे म्हणून मला ते खायला, म्हणजे तो अवेलेबल आहे माझ्यासमोर, तर मी तो खायचा की नाही हे तिथे इन्स्टंट डिसिजन घेण्यासाठी इथे मला त्या तीव्र इच्छा शक्तींवरती विवेकाने विचार करायला लागणार की मला तो खायचाय की नाही खायचाय. बरं, परत ते अमाऊंट वरती आहे, काय अमाऊंट तुम्ही खात आहे तो. छोटासा तुम्ही तुकडा खाल्ला तीव्र इच्छे तर पुरता एवढंच अगदी मनाचे समाधान झालं तर ठीक आहे. पण आता हे ठीक किंवा नाही ठीक हे पण कसं ठरतं की तो केक तुमच्यासाठी किती पॉइजनस झालाय. केक कधीच पॉइजनस नसतो पण मनावरती ते ठरत नाही. त्याच्यावरती केक 10 जण आहेत तर त्यातल्या 10 जणांपैकी एखाद्याला बाबा केक अगदीच डॉक्टरांनी मना केलं तर त्याने तो खाऊच नाही. तर हे मनावर नाही किंवा मनात आणून केक खाल्ला ही सारी प्रक्रिया नाही. पण मला आता अजिबातच केक खायचा नाही असं सांगितलेलं आहे तरी माझी तीव्र इच्छा होणे ही दोलायमानची परिस्थिती निर्माण होते. ह्याच्यातलं मी निवडायचं काय, ह्याच्यातलं मी निवडायचं काय, इथे विवेकाचं काम येतं. म्हणजे म्हणून सांगतो परत परत मनाच्या वरती ज्याने बुद्धी वरती उचलून विवेकाचा अंकुश ठेवलेला आहे त्याच्याकडे चॉईस आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून लोक मनात येईल तसं करतात आणि मग त्यांना क्लेश होतात. मनात येईल तसं बोलतात मग त्यांना क्लेश होतात. मनात येईल तसं किंवा कधी कधी त्यांच्या मनामध्ये इतकी तीव्र इच्छा होते की ते शिंकेसारखं बाहेर पडतात. आपल्याला असं वाटतं की अरे ऍक्च्युली आता हे इथं नव्हतं बोलायचं पण ते पडून गेलं तोंडात बघू नंतर काय होईल. पण ह्याच्यावरती आपलं नियंत्रण नसल्यामुळे, मनावरती मुख्यतः नियंत्रण नसल्यामुळे बऱ्याच दैनंदिन जीवनातल्या आपल्या गोष्टी ह्या दुःखदायक क्लेशदायक किंवा आपल्या मनासारख्या घडत नाही आणि मग त्याच्यामुळे अशांती आणि मानसिक अस्वस्थता ही वाढत जाते. मला अजूनही पुढे जाऊन असा एक प्रश्न विचारायचा असं वाटतो की मन हे
कधी जन्माला येतो? म्हणजे माणूस जेव्हा फिजिकली बर्थ देतो तेव्हा तो तेव्हा ते मन येतं का त्याच्याही तो आईच्या पोटात असताना त्याच्याकडे मन असतं का त्याच्याही आधी मन अस्तित्वात आहे? काय नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे? बघा आपण परत एकदा मन काय आहे हे समजून श्रुती आणि स्मृतीद्वारे जे आपल्या मेंदू आत प्रोसेसर जे त्याला पंचेंद्रियाने मिळालं ते कुठेतरी रजिस्टर जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत ते स्मृतीमध्ये जात नाही. ते वारंवार केल्यानंतर त्याची स्मृतीमध्ये रूपांतर होत. ठीक आहे. आणि मग ह्याचा आपण मन म्हणूया मन जसं तुम्ही भरतनाट्यम करत असताना तुम्ही वारंवार एखादी गोष्ट शिकत असता आणि जर कधी लाईव्ह परफॉर्मन्स असेल तर मृदुंगीस्ट जो असतो किंवा गायक जो असतो त्याच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करता तर हे श्रुतीने पंचेंद्रियाने श्रुती म्हणजे फक्त श्रवण नव्हे तर पंचेंद्रियांद्वारे ते आपण आतमध्ये घेतो त्याचे कोणतरी नोंद करतो ती नोंद मेमरीत जाते आणि मग एक तासाचा लाईव्ह परफॉर्मन्स जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर इथे करत नाही तेव्हा तुमचं सिंक्रोनायझेशन झालेलं असत. हे मन आहे. मग हे तुम्ही तुमच्या मनात जे स्टोर झालेले त्याने तुम्ही नाचता त्यावेळेस ते सिंक्रोनायझेशन झालेलं आहे आणि मग मृदुंगीस्ट आणि तुम्ही हे एकरूप झालेले आहात किंवा गायक आणि तुम्ही एकरूप झालेले असता ते वेगवेगळं वाटत नाही ते एकत्रित त्याचा परफॉर्मन्स चालू आहे हे आपल्याला लक्षात येत. मग हे मन आपल्याला हवं तेव्हा आपल्याला गोष्ट पुरवतं की नाही आपण कारण त्याचा अनुभव स्टोर करून ठेवलाय आपल्याला हवंय तेव्हा आपल्याला ते त्या थापे बरोबर किंवा नटवंगा बरोबर आपला पाय पडला. जस आपण आता मागे एका पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमात गेलो तर तिथं आपल्याला असं कळलं की फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. कधी कधी त्यांची पिलं ही त्यांना त्यांच्या पालकांनी तिथं न घेऊन जाता अंड्यात बाहेर आल्यानंतर ती स्वतःच आली तिथे येतात. म्हणजे हा संस्कार त्यांच्यामध्ये आहे. किंवा कासवाचं आपण उदाहरण बघूया की कासव हजारो किलोमीटर ट्रॅव्हल करून कासवांच्या मात्या जिथं त्यांचा जन्म झालाय तिथंच येऊन त्या परत अंडी देतात. आणखीन त्या अंडी देऊन त्याच्यावर माती टाकून त्या माद्या पुन्हा पाण्यात निघून जातात. ज्यावेळेस ती अंडी ब्रेक होतात फुटतात कासव इकडे तिकडे पळून जात नाही पुढे जंगलात ते छोटस पिलू बरोबर पाण्याच्या दिशेने जात आणि ते पोहत पाण्यात आणखी त्याचा प्रवास सुरू होतो. इट मीन्स आपले डीएनए मध्ये आपण ते जे मन जे आहे त्या मना मधले जे काही संस्कार आहेत संस्कार अतिशय सूक्ष्म आहेत बरं का तर ते तुमच्यामध्ये 25-25-30-30 पिढ्यांचे असतात. तर त्याच्यातनं मग आपण काय करत असतो हे जे संस्कार आहेत या संस्कारानुसार आपण वागत असतो. बरीच लोक म्हणतात ना तुमच्या बॉडीमध्ये 50% अजूनही तुमचे पिताश्री असतात किंवा माताश्री असते त्या हळूहळू तुम्ही त्यांच्यासारखे वागत असतात. आता गोदावरी सारखा चित्रपट आहे किंवा एक बच्चनची ऍड आहे त्याच्यामध्ये पण ते की पिढ्यान पिढ्यातील कडी लिंक आहे ते तुमच्या आतमध्ये डीएनए मध्ये पण आहे ते अगदी म्हणजे 50 पेक्षा आधीच्या पिढ्यांचे संस्कार तुमच्यामध्ये असू शकतात आणि मग ते तुमचं तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. त्यामुळे कित्येकदा आपण बघतो की आपण म्हणतो की नाही माझ्या वडिलांचा स्वभाव एकदम भारी पण त्याच्यात त्या दोन गोष्टी मला आवडत नाहीत तर मग आपण काय करतो की त्या विवेकाने आपण त्या गोष्टी सॉर्ट आउट करतो किंवा माझ्या वडिलांचा तो स्वभाव माझ्यामध्ये मला अजून वाढवायचा आहे किंवा माझ्या आईची ते मला किंवा माझा मित्र आहे चांगला आहे पण त्याची एक सवय मला नाही आवडत मग मी काय करतो मी ते सॉर्ट आउट म्हणजे हे एडिट 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 करत आपलं प्रवास चालू आहे पुढे. म्हणून विवेकानंद म्हणतात की जसं क्रमविकास आहे तसं क्रमसंकोच पण आहे. डार्विनने जो क्रमविकासाचा सिद्धांत मांडला
तसा क्रमसंकोच पण होतो. क्रमसंकोच म्हणजे काय तर बीज, बीजाचं झाडात रूपांतर होणं म्हणजे क्रमविकास झाला आणि त्याचं बीजाचं परत फळ येऊन फळात परत बीजाचं रूपांतर होणं हा क्रमसंकोच झाला. तर हजारो कडुनिंबाची झाडं जर तुम्ही तपासली तर त्याचा प्रत्येकाचा डीएनए वेगळा आहे. तर ते इतकं खोलामध्ये जात तर हे ही भाषा अवघड आहे सगळी. हे कोणाला समजणार जो अवेअर आहे आणि ज्याला त्या मनाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून तर पतंजलींनी सांगितलंय की बाबा किंवा महाभारतात सुद्धा सांगितलंय योगस्थ गुरु कर्माणि, सतत योगात राहा. किंवा योग चित्त वृत्ती निरोधक. आता लोकांना याचा अवेअरनेसच नसल्यामुळे हे सगळे मानसिक समस्या किंवा असंतुष्टता किंवा संत शेवटी मी म्हटलं तसं की श्रीमंत असला अगदी करोडपती किंवा रस्त्यावरचा गरीब अगदी सर्वसामान्य माणूस असला त्याला फायनली काय पाहिजे? मानसिक शांती, आनंद, समाधान. मग हे क्लेश जे निर्माण होतात हे मनावरती नियंत्रण नसल्यामुळे निर्माण होतात. दुःख जे निर्माण होतात आता सुखापासून पण क्लेश निर्माण होतो. जसं केकचं उदाहरण कि ते सुख आहे पण ते एक सर्टन लिमिट नंतर ते तुमच्यासाठी क्लेश आहे. ते क्लेशाचं कारण. तर मन तुमचं समजून घेण्यासाठी तो अवेअरनेस फार गरजेचा आहे. तो अवेअरनेस ज्याच्याकडे आहे तोच त्या ह्या सगळ्या टर्म्स या सगळ्या कन्सेप्ट त्याचा त्याला नीट अभ्यास करून त्याने समजून घेता येतील आणि मग त्याच्यावर अधिष्ठित अशी मतप्रणाली बनवून त्याला जीवनामध्ये त्याला कळलं पाहिजे मला निवड आहे, मला चॉईस आहे. मनाच्या मागे फरफटत जाणं हे काही योग्य नाही. मग ही चॉईस कोणाकडे म्हणजे मनाकडे आहे बुद्धीकडे? बुद्धीकडे. म्हणूनच मनाच्या वरती विवेकाने अधिष्ठान तुम्हाला मिळवावं लागतं आणि विवेकाने त्या मनावरती तुम्हाला अंकुश ठेवून ते मन, नाहीतर ते मन सोय चंचल आहे, ते काही तुम्हाला करायला लागेल आणि मग स्वैराचार म्हणजे बोकाळ आहे सगळीकडे. म्हणून विवेकी माणूसच त्याला नैतिक काय आणि अनैतिक काय हे समजू शकतो. मोरल्स त्याला समजतो. अविवेकी माणसाला कळतच नाही की त्याला दुःख कसे, म्हणजे तो त्या जनावरासारखा पशुवत तळपणतच राहतो. भोगाच्या मागे लागतो, भोगातून पण क्लेश मिळतो, भोगातून सुखप्राप्ती नाही होत त्याला. मनुष्याला कळलं पाहिजे की गॉसिप मधनं तुला सुख मिळतंय का? नाही, तर त्याच्यातनं क्लेशच निर्माण होतोय. मनाची सूक्ष्मता समज, मनापेक्षा सूक्ष्म हे आकाश सांगितलंय आपल्याकडे आकाश. तर हे समजून घेतलं पाहिजे की तुमचं मन हे सतत म्हणजे पटकन किती हजारो किलोमीटरचा प्रवास करून जाऊ शकतो किंवा त्याला किती काळ मागे जाता येईल. म्हणजे एखादा 90 वर्षाचा माणूस आहे तर तो त्याच्या अगदी बालपणात जाऊ शकतो अत्यंत वेगाने, प्रकाशाच्या वेगाने, आणि त्या मेमरीज तो त्या मनातून काढू शकतो आणि परत क्लेश भोगू शकतो किंवा सुख भोगू शकतो. किंवा जवळची व्यक्ती काय बोलली ते मेमरी मध्ये 20-20 वर्षाच ते पुन्हा ते काढून तो रडत बसू शकतो किंवा अस्वस्थ होऊ शकतो. तर हे मन समजून घेण्याची आवश्यकता लोकांना वाटतच नाही. आणि डे टू डे लाईफ मध्ये जर आपण हे नीट समजून घेतलं तर आपली म्हणजे 99% समस्या आपल्या सॉल्व्ह होऊ शकतात. पण याच्याकडे लोकांचं लक्ष नसल्यामुळे मन काय भांगड आहे, ते नेमकं शरीरात कुठं लोकेटेड आहे, त्याचा काय उपयोग होऊ शकतो आपल्याला, याच्याकडे लोकांचं लक्षच नाही.